नमस्कार एसएम रेसिपी मराठी तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आहे एसएम रेसिपी पाणीपुरी चॅलेंज. या चॅलेंज मध्ये 5 मिनिटात कोण किती पुऱ्या खाता हे आता आपण या चॅलेंज मध्ये पाहणार आहोत. आणि जो विनर होणार आहे त्याच्या आवडीची रेसिपी जो हरलेला आहे त्याने बनवून दाखवायचे असं आमचं ठरलेलं आहे. चला तर मग स्टार्ट करूया. आणि वरती कोपऱ्यात तुम्हाला टायमर दिसेलच, त्यामुळे तुम्ही लक्षात असू द्या की आम्ही 5 मिनिटात कोण जास्त पुऱ्या खातो. डन, लेट्स गो. ही माझ्या आवडीची पहिली आहे रगडा पुरी. इकडे आम्ही बटाटा प्लस रगडा आणि कांदा शेव आणि काय म्हणतात त्याला हे कढी हलवा म्हणता गुंडी गुंडी कष्ट नाही घ्यायचे नंतरची रेसिपी बनवायचे. मला आईचं बनवून दिलं तर मी जास्त खाईन. साक्षी तू जर हरली तर सगळं माझ्या आवडीचं करायचं. हा ते मी पुरणपोळी सांगितली तरी आलं पाहिजे लक्षात ठेव. हा मग आपण 3 पॅकेट आणले होते ना. मी तुम्हाला बनवून देऊ शकतो पेक्षा जास्त. मला बटाटा नाही आवडत जास्त साक्षी, त्यामुळे मग मी रगड्याचाच वापर जास्त करते. आधी मला जेवढं खाता येईल तेवढं मी खाणार, नंतर लास्ट टाइम मग बटाटा. खरं हाताने खाल्लेलंच सांगू मी, पटकन खाता पण येत. पडले का नाही हे नाही पाहू शकत, आता मला फक्त जिंकायचंय बस. तू पाणीपुरी सब पॅकेट केवढे लागलं होतं साक्षी? 40. आणि आपण रगडा घरी बनवलेला आहे. रगडा आणि बटाटा.
फक्त पाणीपुरी आणि पाणीपुरीच्या पुऱ्या आणि घरचं पाण्यात सुचिंचं वगैरे केलेलं गोड पाणी तिखट ते सगळ्यात टेस्टी लागतं. माझं तर तेच आवडतं. तिला बाहेरचं पाणी आवडलं नाही. दान पण कसं प्रकारे आपलं पाणीपुरी चॅलेंज फिनिश झालेलं आहे. त्याच्यात मी जिंकलेली आहे आणि साक्षी हरलेली आहे. पण साक्षीची काय पनिशमेंट आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहायला मिळणार आहे. पण त्याआधी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पहिलं लाईक करा आणि तर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे आम्ही जे नवीन व्हिडिओ तुमच्याकडे शेअर करतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि एकही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.